माझ्या पाठीमागे असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात पुणे पोलिसांकडून पुण्यातील नामचीन गुंड गजानन मारणेची झाडाझडती सुरू आहे गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या या पडताळणीमध्ये गजानन मारणेकडून तरुणाईला गुन्हेगारीकडे आकृष्ट करण्यासाठी इंस्टाग्राम आणि इतर समाज माध्यमांचा उपयोग होत असल्याचं पोलिसांचं निरीक्षण आहे आणि त्यासाठी गजानन मारणेला आणि त्याच्या नावानी इंस्टाग्रामवरती वरती अकाउंट चालवणाऱ्या टीपू पठाणला पोलिसांनी चौकशीसाठी आहे गजानन मारणेच्या नावाने जी एम बॉईज या नावाचं जे अकाउंट आहे इन्स्टाग्रामला त्या अकाऊंटवरती गजानन मारणेचा भाई डॉन असा उल्लेख असलेले अनेक व्हिडिओ गेल्या काही काळापासून शेअर केले जात आहेत आणि हा डॉन किती बलवान आहे किती सामर्थ्यशील आहे असं दर्शवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न होतो आहे आणि या सगळ्या व्हर्च्युअल गोष्टींना तरुण पिढी वीस एकवीस वर्षांची सतरा अठरा वर्षांची मुलं बळी पडतायत या जीएम बॉईज अकाउंटवरती जाऊन जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही हजारांमध्ये या अकाउंटवरती तुम्हाला फॉलोअर्स आढळून येतील आणि त्यातून ही गोष्ट लक्षात येते आहे की ज्या गजानन मारणेवरती हत्या खंडणी अपहरण असे एक ना अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत त्याची एक सर्व शक्तिमान एक बलशाली अशी प्रतिमा निर्माण करण्याचा आणि त्या माध्यमातून तरुणांना गुन्हेगारीकडं आकृष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे गुन्हेगारीचा हा एक नवा पॅटर्न आहे खरं तर हा पॅटर्न आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीमध्ये देखील पाहिलेला आहे एका तुरुंगामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बंदिस्त असलेला लॉरेन्स बिश्नोई याच सोशल मीडियाचा उपयोग करून त्याची टोळी चालवतो आहे सिद्धू मुसेवाला या पंजाबी पॉप गायिकाची काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या प्रकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील काही तरुणांना अटक करण्यात आली आणि त्यांचं कनेक्शन कसं निर्माण झालं होतं याचा तपास जेव्हा केला तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की लॉरेन्स बिश्नोईची सोशल मीडियावरती जी प्रतिमा त्याच्या समर्थकांनी साथीदारांनी निर्माण केली होती त्या प्रतिमेला भुलून ही जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातली मुलं गुन्हेगारीकडे आकृष्ट झाली त्याच्या टोळीमध्ये सहभागी झाली आणि सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा सहभाग आढळला आणि सातत्याने या अशा सोशल मीडियाचा उपयोग करून लॉरेन्स बिष्णो टोळीकडून नव्या गुन्हेगारांची भरती केली जाते ज्यांचा आधी कोणताही गुन्हेगारीचा इतिहास नसतो सलमान खानवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जी मुलं अटक करण्यात आली जे आरोपी पकडण्यात आले तर ते देखील अशाच प्रकारे लॉरेन्स बिष्णोई टोळीमध्ये सहभागी झाले होते पुण्याचं पोलीस आयुक्तपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमितेश कुमार यांनी गजानन मारणेसह पुण्यातील नामचीन गुंडांची याच ठिकाणी धिंड काढली होती त्यानंतर काही दिवस हे सगळे गुंड शांत झाले होते मात्र पुन्हा सोशल मीडियावरती गजानन मारणे ॲक्टिव्ह झाला आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मंत्री असलेले आणि कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील कोथरूडमधल्या दहीहंडीच्या एका स्टेजवरती गजानन मारणेला भेटले आणि तो व्हिडिओ गजानन मारणेच्या या जी एम बॉईज इन्स्टा अकाउंटवरती शेअर करण्यात आला आणि त्यानंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली की ज्या गुंडाला पोलीस कारवाईसाठी बोलावतात त्याच गुंडाला राज्याचे मंत्री स्टेज वरती जाऊन भेटतात आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि या सगळ्याचा परिणाम तरुण पिढीच्या मनावरती होतो आणि त्यामुळं पोलिसांच्या या निरीक्षणातून ही गोष्ट जाणवली की गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर गुंड गुंडांनी केलेल्या गुन्हेगारीबरोबरच तो गुंड सोशल मीडियावरती काय पसरवतो आहे स्वतःची कोणती प्रतिमा निर्माण आहे त्याला आळा घालणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी ही कारवाई होती आहे गजानन मारणेकडून अर्थातच इथं पोलिसांना हे सांगण्यात आलं आहे की हे जी एम बॉईज नावाचा अकाऊंट हा तो स्वतः चालवत नसून त्यावरती जे काही व्हिडिओ शेअर केले जात आहेत ते देखील त्याला माहीत नाहीत किंवा त्या व्हिडिओचा त्याच्याशी संबंध नाही मात्र हे व्हिडिओ टिपू पठाण नावाचा त्याचा साथीदार शेअर करतो हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्या टिपू पठाणला देखील या ठिकाणी आणण्यात आलं आहे आणि गजानन मारणेसह या टिपू पठांची देखील पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाते आहे त्यामुळं या सोशल मीडियाचा उपयोग राजकीय पक्षांपासून कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सगळेच बऱ्या वाईट कामांसाठी करत असतात आणि गुन्हेगार देखील यामध्ये मागे नाहीत हे गेल्या काही काळापासून आपण पाहतो आहोत आणि त्या गुन्हेगारीला जी गुन्हेगारी निर्माण होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे अवस्थेमध्ये आहे त्याला आधीच आळा घालण्याचा पुणे पोलिसांचा हा प्रयत्न आहे कॅमेरामन विजय राऊतचं मी इथेच थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट